नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या नावामागे हे छत्रपती लावायलाच हवं का? महाराजांचं नाव घेताना छत्रपती म्हणण्याचा इतका हट्ट कशासाठी? ऐका मग, आज सांगतो का म्हणायचं छत्रपती. गुलामीत सुकलेल्या या भारतभूमीवर स्वराज्य या नावाची पालवी उमलवली आणि स्वातंत्र्याचा झंझावात पेटवला म्हणून म्हणायचा छत्रपती. 12 बलुतेदारांना, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य वाढवलं आणि एकजुटीने राहिलो तर जग जिंकता येतं याची शिकवण दिली म्हणून म्हणायचा छत्रपती. समुद्री हल्ल्यांचा धोका ओळखून आरमार बांधणीची सुरुवात केली आणि बघता बघता भारतातील पहिल्या भव्य अशा नौदलाची म्हणजेच इंडियन नेव्हीची स्थापना केली म्हणून म्हणायचा छत्रपती. चूल आणि मूल यामध्ये अडकलेल्या स्त्रीला घराबाहेर पडण्याची संधी दिली, इतकंच काय आपल्या सैन्यात देखील सामील होण्याची संधी दिली आणि खरं फेमिनिझम शिकवलं म्हणून म्हणायचा छत्रपती. कमी सैन्य आणि कमी पैसा असताना देखील युद्ध जिंकता येईल अशा गणिमी कावा या तंत्राची शिकवण दिली म्हणून म्हणायचा छत्रपती. आई वडिलांच्या इच्छेसाठी अहोरात्र मेहनत करून अखंड स्वराज्य उभं केलं आणि जन्मदात्याचे पांग कसे फिडावे हे शिकवलं म्हणून म्हणायचा छत्रपती. स्वराज्यातील जमिनीचं मोजमाप करून 7/12 संकल्पना रुजवली म्हणून म्हणायचा छत्रपती. एका मुसलमान व्यक्तीला आपल्या तोफखान्याचं प्रमुख केलं, लढाईत कोठेही कुराणची प्रत सापडली तर तिला सही सलामत ठेवावं अशी आज्ञा आपल्या सेनेला केली. हिंदू असो वा मुसलमान, स्वराज्याचा आड आला तर त्याला आडवं करावं आणि स्वराज्याशी इमान राखणारा असेल तर सोबत घेऊन चालावं असं ठणकावून सांगितलं आणि सर्व धर्म समभाव शिकवला म्हणून म्हणायचा छत्रपती. धर्मपंडितांचा विरोध जुगारून बळजबरीने बाटवल्या गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं आणि हिंदू धर्म परिवर्तनातील पहिलं पाऊल टाकलं म्हणून म्हणायचा छत्रपती. जेव्हा देशातील छोटे मोठे राजे इंग्रजांकडून शस्त्र तोफा विकत घेत होते तेव्हा महाराजांनी स्वराज्यात शस्त्र बनवण्याचा कारखाना टाकला, आरमार बनवण्याचा कारखाना टाकला, स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या, स्वनिर्मित शस्त्रे आपल्या स्वराज्यात बनू लागली आणि अशा प्रकारे 350 वर्षाआधी आत्मनिर्भर भारताची सुरुवात महाराजांनी केली म्हणून म्हणायचा छत्रपती. लढाईत कैदी म्हणून पकडलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मातेचा दर्जा दिला आणि परस्त्री ही माते समान असते याची शिकवण दिली म्हणून म्हणायचा छत्रपती. जमिनींचा मोजमाप, न्यायव्यवस्थेची सुरुवात, सुलभ करप्रणाली अशा अनेक मूल्यांसह भारतीय लोकशाहीचा पाया रचला म्हणून म्हणायचा छत्रपती. 110 देशांच्या अभ्यासक्रमात महाराजांच्या कथा आहेत म्हणून म्हणायचा छत्रपती. महामानव बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची प्रेरणा दिली म्हणून म्हणायचा छत्रपती. स्त्रियांना मान, गरिबाला दान आणि गुलामीत वाकलेल्या या देशाला स्वाभिमान मिळवून दिला म्हणून म्हणायचा छत्रपती. आणि कोण्याही ऐरा गैराच्या छत्रपती म्हणण्याने किंवा न म्हणण्याने महाराज महान किंवा लहान होत नाही, कारण जशी कावळ्याची झेप गरुडापर्यंत जायची नाही तशी महाराजांना महान बनवण्याची अद्याप कोणाची लायकी नाही. मित्रांनो, का म्हणावं महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज या प्रश्नाचं मी दिलेलं हे उत्तर जर तुम्हाला पटलं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.